या ठिकाणी त्या तीन पोलीस स्टेशनची 4 लाखाची लोकसंख्या ग्राह्य न धरता फक्त तिथल्या गुन्ह्यांची संख्या ही ग्राह्य धरली जाते. पण तरी देखील आपण जर बघितलं तर 2021 मध्ये नागपूरमध्ये एकूण गुन्हे होते 22,302, ते आता झाले 19,167, म्हणजे 3,155 गुन्हे कमी झाले आहेत. आणि 2021 मध्ये नागपूर देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता, तो दुसरा नव्हताच, तो या लोकसंख्येच्या घोळामध्ये होता, त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर होता. आता नागपूर 8व्या क्रमांकावर आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्या क्रमांकावर दाखवलं तेव्हाही जर आपण खरी लोकसंख्या विचारात घेतली तर तो 12व्या 14व्या क्रमांकावर आहे. आणि आता तर देशामध्ये NCRB रिपोर्टमध्ये 8व्या क्रमांकावर जर आपण म्हटला तर तो 22व्या 23व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे विनाकारण नागपूरला क्राईम सिटी, नागपूरचा क्राईम वाढलाय, अशा प्रकारे नागपूरला बदनाम करून नागपूरमध्ये येणाऱ्या इन्व्हेस्टमेंटला या ठिकाणी खोडा घालण्याचा प्रयत्न बंद केला पाहिजे अशी माझी अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी विनंती आहे. आपण जर याच रिपोर्टचा विचार केला तर इतर ठिकाणची तुलना केली तर समजा चोरी आहे 13वा क्रमांक आहे, क्राईम रेटनुसार 6वा क्रमांक आहे, खुनाच्या संदर्भात 2021 मध्ये 95 खून होते, आता 65 झाले आहेत, म्हणजे 33% घट आहे. महिलांवरच्या गुन्ह्यांमध्ये देखील त्या ठिकाणी घट आहे. बलात्कारांच्या घटनेमध्ये नागपूर आता NCRB 4थ्या वरनं 6व्या क्रमांकावर गेलेला आहे. हुंडाबळीमध्ये केवळ 2च घटना झालेल्या आहेत, त्याच्यामुळे देशातल्या कमी घटनातल्या पहिल्या 3 शहरांमध्ये नागपूर शहर त्या ठिकाणी आलेलं आहे. बाल आरोपींकडनं जे गुन्हे आहेत 2021 मध्ये ते 351 होते, आता 210 झालेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात घट आहे. आणि आपण जर विचार केला तर या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर अतिशय स्पष्टपणे दिसत आहे की जाणीवपूर्वक नागपूरला बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. मी पुन्हा एकदा आपल्याला आणि आपल्यामार्फत माध्यमांनाही विनंती करतो की वस्तुस्थिती समजून घ्यावी आणि नागपूरला बदनाम करणं हे या ठिकाणी निश्चितपणे थांबावं. आज आपण जर बघितलं तर नागपूर शहर पोलिसांनी या ठिकाणी विशेषतः ड्रग फ्री नागपूर अशा प्रकारची मोहीम चालवली आणि NDPS कायद्याच्या अंतर्गत 426 गुन्हे दाखल केले, 543 आरोपींना अटक केली आहे, 4,70,00,000 रुपयाचा अंमली पदार्थ या ठिकाणी जप्त झाले आहेत. नागपूर गुन्हे शाखेने नार्को इंटेलिजन्स युनिट तयार केलं आहे आणि 5ही परिमंडळात प्रत्येकी 4 नॉर्कॉप मोबाईल वाहन आणि डेडिकेटेड पेट्रोलिंगची कारवाई सुरू झालेली आहे. रेकॉर्डवरील 1150 ड्रग पेडलर्स यांचे डोझियर्स तयार करून 22 हॉटस्पॉट निश्चित करून आणि त्या ठिकाणी अतिशय मोठी कारवाई ही या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता ही पण बातमी या ठिकाणी आली की मुली बेपत्ता झाल्या नागपूरमध्ये. खरं म्हणजे माहे ऑक्टोबरपर्यंत 338 मुली बेपत्ता होत्या, त्यातल्या 326 मुली या परत आलेल्या आहेत. 12 मुलींचा शोध हा चाललेला आहे, त्याही मिळतील, कारण आता नुकतंच हे झालेलं आहे, त्यामुळे अशी कुठेही परिस्थिती नाही आहे. या संदर्भात बऱ्याच उपाययोजना केलेल्या आहेत. पोलीस काका व पोलीस दिदी उपक्रम घेण्यात आलेले आहेत. 33 पोलीस ठाण्यांतर्गत 157 पोलीस दिदी आणि 97 पोलीस काका त्या ठिकाणी कार्यरत आहेत, ज्यांनी जवळपास 2,45,164 मुलामुलींचं त्या ठिकाणी समुपदेशन केलेलं आहे. शाळा शाळांमध्ये जाऊन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि बाकी आता खूप मी या स्टॅटिस्टिक्समध्ये जाऊ इच्छित नाही, पण विशेषतः सर्व प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये गुन्हे कमी झाले आहेत हे मात्र या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मुंबईमध्ये देखील आपण जर विचार केला तर मुंबई पोलिसांनी दर शनिवारी तक्रार निवारण दिवस सुरू केलाय आणि आतापर्यंत 67,000 महिला पुरुष यांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्या तक्रारी सोडवण्याचं काम या ठिकाणी केलंय. मुंबई शहरामध्ये 4,500 एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मुंबई पोलीस त्या ठिकाणी सातत्याने संपर्क करतात.
त्यांना काही अडचण तर नाही ना याची खात्री घेतात आणि त्यांच्या अळी अडचणी सोडवतात. विशेषतः ड्रग्सच्या संदर्भात मुंबई पोलिसांनी शाळा कॉलेज परिसरामध्ये जवळपास 2400 पान टपऱ्या ज्याच्या संदर्भात संशय होता की इथे ड्रग्सची विक्री होते अशा 2400 पान टपऱ्या त्या ठिकाणी काढून टाकलेल्या आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी हटवलेलं आहे.